हेडलाइन से प्रस्तुत करता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए मध्ये ठेवण्यात येणार। सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत टाटांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। वरळी मधल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यविधी केले जाणार। राज्य सरकारकडून 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर। राज्य शासनाचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। कॅबिनेट बैठकीमध्ये शोकप्रस्ताव ठेवण्यात येणार। कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली वाहिली जाणार। मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळामध्ये मुंबईकडे रवाना होणार। अमित शहा भारत सरकारच्या वतीने रतन टाटांना श्रद्धांजली वाहणार। ठाकरे गटाच्या संजय राऊतांच्या विरोधामध्ये भोपाळमध्ये गुन्हा दाखल। मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना बंद पडली असा महिलांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप। भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। भाजपचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता। फडणवीसांनी समाधान अवताडेंच्या उमेदवारीचे संकेत दिल्यामुळे प्रशांत परिचारक नाराज। दिवाळीपूर्वी केंद्र सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट। मोफत धान्य वितरणाला 2028 पर्यंत मुदतवाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। केंद्रातील ओबीसींच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधल्या 15 जातींचा समावेश। लेवेगुजर रेवेगुजरसह 15 जाती आता केंद्रातही ओबीसी होणार। अहिल्यानगर नामांतराच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण। अहिल्यानगर नामांतराची अधिसूचना जाहीर। अहमदनगर शहरासह जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव अहिल्यानगर असेल।